तुम्ही पंत आमची ठरवलेली दक्षिणा राजमुद्रेचा श्लोक लिहिला ती दक्षिणा दक्षिणा कसली दक्षिणा निघा तुम्ही धड एक अक्षर तरी लिहिता आलं का तुम्हाला दक्षिणा मागतायत उलट आमची सर्वां देखत नामुष्की झाली तुमच्याकडून दंड घेतला पाहिजे बापरे मग फुकट कोण देत का रे सध्या ट ला ट र ला र तरी जोडता आला का तुम्हाला त्याला निघा अधिक मेहनत घेतली असती तर मिळाले असते त्यांना दोन मोहरा आणि आमची मान उंचावली असती ऐकलं का त्यांनी मेहनत घेतली होती थोडं द्यायचं होतं काहीतरी मेहनतीचं फळ म्हणून स्वराज्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे एवढी मेहनत घेतली काय फळ मिळालं आम्हाला पंत फळ मिळणारच नाही असं तर नाही ना मिळेल हो म्हणजे शंभूराजेच म्हणाले तसं सर्वांना सामावून घेऊ म्हणून सामावून घेतलं म्हणजे सगळंच मिळालं असं होत नाही रावजी नाना जबाबदारी पाहिजे शिमग्यातलं सोंग नको आपल्या वाट्याला यायला शिमग्याचं स्वांग हो म्हणजे आपल्या हाती फक्त बिदागी रागायची आणि त्या कलुषाच्या हाती लोण्याचा गोळा लागायचा तो कलुषा म्हणजे खाली मुंडी पाताळ तुंडी आहे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखरेचा खडा पाताळ पाताळवरून गडावर गडावरून सदरेवर सदरेवरून खासा सदरेवर आणि खासा सदरेवरून आता शंभू राजांच्या अंतकरणात उतरलाय तो वय वय अहो राजमुद्रेचा मजकूर सांगताना शेवटी केलीच की ढवळा ढवळ मला भीती वाटते ती म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे पद वाटप होईल या कलुषानं तंत्र मंत्राचा वापर करू नये शंभू राजांवर उद्या ओम फट स्वाहा म्हणत जादूटोणा केला तर चिटणीस त्या कलमदानातली शाई संपली जरा तरी मानगुट वर करून बघा की माझ्याकडं जोपर्यंत राज्याभिषेक पार पडत नाही तोपर्यंत हे मानगुट खालीच राहणार आराध्य वा आमचं हे चालूच राहणार लेखाजोखा पण तुम्ही एवढे अस्वस्थ का एक विचारायचं बोला ते जबाबदारीच ठरलं का कोणती जबाबदारी राज्याभिषेक सोहळ्यात अष्टप्रधान नेमणार का नाही म्हणजे सर नाही गेरे सर नाही यांची निवड झाली का नाही नाही बर काय कानकुण अहो कानकुण काय तुमची जबाबदारी तर नक्की आहे अव माझी जबाबदारी नक्की आहे तशी तुमची भी जबाबदारी नक्की आहे माझं म्हणणं काय कवी राजांवर काही जबाबदारी सोपी होणार आहेत का नाही त्याबद्दल काही अंदाज नाही मी काय म्हणतो माणूस एकदम बुद्धिमान आहे येश्वासू आहे प्रामाणिक आहे शिवाय शंभू राजांच्या मर्जीतला आहे आणि एवढं असून बी कसला बी मोह नाही होत त्यास मी हे खरं आहे का नाही प्रणाम बघा नाव काढला ना हजर 100 वर्ष आयुष्य तुमचंच इशे चाललाय या कवीला सरनोबत आम्ही आपलं बोलणं ऐकलं क्षमा करा पण खरं सांगू का आम्हाला कसलीही अपेक्षा नाही असं कसं अहो आम्ही काही तुमच्यासारख्या तलवारी नाही चालवल्या आम्ही पराक्रमी नाही लढाया नाही मारल्यात आम्ही अहो तुम्ही तलवारीत हुशार नसला तरी लेखणीत तर आहात ना आणि आम्ही तुमची तलवार बघितली की पुराणपुरात काय तो बघली ती शिवाय राजांचे मित्र आहात त्यांच्या मर्जीतले आहात आम्ही राजांच्या मर्जीतले आहोत त्यांचे मित्र आहोत हे आमचं भाग्य आहे पण आम्हाला मंत्रीपद नको आम्हाला मित्रपद हवंय तेच आमच्याकरता अमूल्य आहे हे त्यांना अशीच माणसं शंभू राजांच्या आजूबाजूला आणि पाठीशी असली पाहिजे आई जगदंबेच्या कृपेनं समज कसं चांगलं चाललंय आता फक्त तो नासका आंबा अस्त प्रधानात नग कोण नासका आंबा तो अनाजी पण
काय आंब्याची अडी नसू नये म्हणून म्हणतोय मी. अहो पण ते आपल्या हाती नाहीये. आता नसलं म्हणून काय झालं? आपण राजांच्या कानावर घालू. काय कविराज प्रयत्न कराय, काय हरकत आहे? दुर्गादासजी. जी शहजादे. हम बड़े नाराज हैं और असमंजस में भी. क्या करें और क्या ना करें? धीरज न खोना शहजादे. ऐसे समय पर मगज ठंडो राखनो भलो. दुर्गादास जी, आप दिमाग शांत रखने की बात करते हैं और यहाँ दिन पर दिन बीते जा रहे हैं. मुट्ठी में पकड़ी रेत की तरह वक्त हमारे हाथ से फिसलता जा रहा है और हम अब तक किसी फैसले पर भी नहीं पहुंच पाए. शहजादे, जब ऐसा लागियो है कि धीरज को अंत आयो है, तब कौनो नया मार्ग जरूर मिल जावे. हमने संभाजी को 8-10 खलीते लिखे लेकिन उसके जवाब में सिर्फ खामोशी है. और इतनी खामोशी हमारे बर्दाश्त के बाहर है राणा जी. जी शेर, मैं राणा जी, उनकी खामोशी से हमारे सब्र का बांध टूटता जा रहा है. हम मायूस न होना शहजादे. आप बताएं क्या करें हम? अब सिर्फ एक ही रास्ता बचा है. हुक्म. आप खुद जाएं संभाजी के पास और उन्हें हमारी बात, हमारा अर्ज दस्त पेश करें. हमारी बात लाजमी तो है ना राणा जी? शहजादा अकबराचे खलित्यावर खलित येत आहे. राज्याभिषेकाची धामधूम सुरू आहे, त्यात मिठाचा खडा पडू नये म्हणून हे खलिते आम्ही बाजूला ठेवले, पण ते योग्य नाही. राजांपासून कोणतीही गोष्ट लपवणं, त्यांच्या दृष्टीआड ठेवणं हे योग्य नाही. आपण हे खलिते त्यांना सुपूर्द करूया. नाही, नको. आपल्याकडे करणारे उद्या पराचाही कावळा करतात. नकोच. असू दे, दादासाहेबांकडे निघाला का? जी. आणि एवढे खलिते कुणाचे? शहजादा अकबराचे. पूर्वी 1-2 यायचे, पण आता 2-3 दिवसातून एक तरी येतोच. आणि आता सध्या राज्याभिषेकाच्या गदारोळात विषयांतर नको म्हणून आम्ही हे राजांना दाखवले नाही, परंतु आम्हास हे योग्य वाटत नाही. म्हणून तुम्ही खलिते घेऊन निघालात का? जी, कारण खलिता येण्याचं प्रमाण वाढलंय आणि या खलितातून अकबराची उतावळी दिसते. म्हणजे अकबराला राजांकडून त्वरित हो किंवा नाही असा निर्णय हवाय. आणि आजचा खलिता तर निर्वाणीच आहे. असं म्हणजे अकबर आता निर्वाणीचे खलितही पाठवू लागला तर? हो, तो वेगळा विचार करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही असा विचार केला की हे खलिते राजांना दाखवले पाहिजेत. तुम्हाला योग्य वाटतंय ना? नाही, खरं तर म्हणजे आम्ही संभ्रमातच आहोत. मग तुम्हाला काय वाटतंय? कविराज, बुऱ्हाणपूर मारणारा संभाजी छत्रपती होणार हे जरी औरंगजेबाला आवडणार नसलं, तरी सुद्धा औरंगजेब मुद्दामहून ही गोष्ट नगण्य असल्याचं भासवेल. पण जर आपण त्याला काही वैयक्तिक हानी पोहोचवली, त्याला जर आपण वैयक्तिक आव्हान दिलं, तर मात्र औरंगजेब गप्प बसणार नाही. मागे एकदा राजन म्हणाले होते, औरंगजेबाला वैयक्तिक हानी पोहोचवू नये म्हणजे मग तो आपल्या विरोधात उतरणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय दादासाहेबांनी. अकबराला आश्रय देणं म्हणजे औरंगजेबास थेट आव्हान देण्यासारखं आहे. बिलकुल. एकदाचा हा राज्याभिषेक सोहळा शांतपणे पार पडू दे, मग दादासाहेबच ठरवतील काय ते. तोपर्यंत हे खलिते
तुर्तास ठेवा तुमच्या जवळ. येतो जी आकाश. ताजपोशी का जश्न हो रहा है वजीर आलम, और हमारे शहजादे अकबर वहां पर नजराना लेकर जाएंगे. लानत है लानत. या खुदा, हम ये क्या देख रहे हैं, क्या सुन रहे हैं? खजूर इतने जल्दी पक गया है? थोड़ा आहिस्ते जा अपना, हमें आपकी फिक्र होती है. आपको हमारी फिक्र हो रही है वजीर आलम, और वहां हमारे शहजादे अकबर को देखिए, वो बेफिक्र है. कुछ गलत खबर तो दक्खन से आई नहीं? गलत आदमी की सही खबर है वजीर आलम. संभाजी की ताजपोशी हमारे लिए वैसी एक सिरदर्द बनी हुई है, और ऊपर से हमारे शहजादे वहां पर खुशियां मना रहे हैं. जब हमारी ताजपोशी हुई थी तो शिवाजी और संभाजी अपना प्यारा दक्कन छोड़ के हमारी खिदमत में आए थे. उन्होंने हमारी कदम बोसी की थी. जी जहां पना. वक्त का तकाजा देखिए, हमारा उल्टा हो गया है. संभाजी की ताजपोशी हो रही है और हमारा शहजादा अकबर उसकी कदम बोसी करने जा रहा है. उस दलील में इतनी तमीज भी नहीं है. दुश्मन के यहाँ जाकर बैठ गया है वो. दिल्ली सुभानी, सब्र कीजिए. क्या सब्र रखें? सब्र का वक्त अब खत्म हो चुका है वजीर आलम. उस तौहीन की कीमत तो संभाजी को चुकानी ही पड़ेगी. उसे उसकी औकात दिखानी पड़ेगी. इंशाल्लाह ये वक्त बहुत जल्दी आएगा, बहुत जल्द. अब कौन काय करते, कोणाची बिशर लागून गेली? तरीही मामा साहेब, आता तेवढं सोपं नाही राहिलं. चतुरंगी सी ना आपली, मोजायची म्हणली तरी 4 दिवस लागतील मोजाया. एवढं मोठं गोडधड आहे आपलं. 1/4 लाख घोडा आहे पागेला. हा 1/4 लाख जातीवंत घोड, एकदम कडक बंदोबस्त. परंतु सरनोबत, आपली उत्तरेकडची सीमा दुर्लक्षित आहे. हा कल्याणकडची हाय खरी, पण ती बी आवडू की. मग काही चिंताच नाही. हा राणी साहेब, राजांच्या मिरवणुकीची सगळी तयारी झाली आहे. केरळच्या माणसांनी 2 हत्ती रंगवून पीलखान्यात ठेवले आहे. गळ्यात सोन्याची घंटा, साखळ्या, झूल, चांदीची अंबारी, सर्व जय्यत तयारी झाली आहे. अरे वा 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 वा, आता फक्त शंभू राजांनी याचं सिंहासनावर बसायचं आणि म्या ते डोळं भरून बघायचं. पवित्र सिंहासनाकडे पाहताना आबासाहेब आज तुमची आठवण येते. याच सिंहासनावर बसून तुम्ही रयतेचं हित साधलं, लोककल्याणाचा विचार केला, गोर गरीब रयतेच्या जीवन साफल्याचे निर्णय घेतले. या सिंहासनावर बसण्याचं आम्हाला बळ द्या, हिम्मत द्या. खर तर आबासाहेब तुमच्या जागी कोणी बसावं, साक्षात इंद्राची सुद्धा ती योग्यता नाही. मग आम्ही कोण? म्हणूनच आम्ही सचिंत आहोत, भांबावलो आहोत. आबासाहेब, आऊसाहेब आम्हाला हिम्मत द्या. तुमच्या या लेकराला, शंभू बाळाला धैर्य द्या. बाळ शंभूराजे, आऊसाहेब, आऊसाहेब तुम्ही आला. आम्ही कुठे गेलोच नाही यायला. आऊसाहेब, तुम्हीच म्हणता ना, रायगडास खांदा देण्यासाठी आम्ही पायथ्याशी आहोत म्हणून.
हो आऊ साहेब. आम्ही इथेच आहोत आणि तुमच्या सोबत आहोत. घारी सारखे घिरट्या घालतो आहोत रायगडावर. आम्ही सगळे जाणत आहोत. आम्हाला ठाऊक आहे ऊस भांबावले आहात. असे भांबावून जाऊ नका. साहेब पण आबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे जीव गडकून जातो. गरज नाही. तुम्ही नरसिंहाचे पुत्र आहात हे दाखवून देणार आहात आम्हाला खात्री आहे. आता फक्त एक करा जी. हा सोहळा साजरा करा आणि उदंड कीर्तिवंत व्हा. बाळराजे क्या कहा? संभाजी नीचे नहीं आ सकते. जी शहजादे. हमें उनसे मिलना ही होगा. हम किले तक जाएंगे. ये नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता? शहजादे वहां कितने सारे लोग आए होंगे. कहां कहां से आना होगा उनका. फौज होगी. सरदार सामन बहुत भीगा मिला होगा. भीड़ में आप पहचाने जा सकते हैं. आपकी सुरक्षा के लिए ये ठीक नहीं होगा. लेकिन हमें ऐसे बैठ तो नहीं सकते. कुछ तो सोचना होगा. कुछ तो करना होगा हमें. कहां तक जाने की सोचे हैं आप? रायगढ़ के पास तक. और वहां जाकर क्या करेंगे? जाहिर सी बात है, वहां जाकर हम संभाजी को संदेश पहुंचाएंगे कि हम आधे रास्ते तक पहुंच चुके हैं. यहां तक. ये तो महाड़ है. हाँ, और यही संभाजी हमें मिलने आएंगे. और अगर उनका आना ना हुआ तो? ऐसा बिल्कुल भी नहीं होगा. हम जानते हैं संभा को. उन्होंने कहा है तो वो जरूर आएंगे. यही मौका है राणा जी. अब हमें हाथ पर हाथ धरे नहीं बैठना चाहिए. कुछ करना चाहिए. किसी नतीजे पर पहुंचना चाहिए. ताजपोशी के पहले ही सब तय हो जाना जरूरी है. आपकी बात मरने पर साची लागे. बादशाह सलामत. क्या कहा आपने? बादशाह सलामत. घणो काम बाकी है. तैयारी करनी होगी. मातोश्री मातोश्री. बाळराजे तुम्ही आहात कुठे? अहो सोहळ्याची तयारी. परंतु एक घोटाळा झाला. घोटाळा? काय झालंय? अहो दादासाहेबांना नजर कैद झाली नाही का? नजर कैद? आणि तीही त्यांना? त्यांना नजर कैद नाही होत. उलट ते नजर कैद करणार आहे नाही का? हो. पण कोणी सांगितलं तुम्हाला? केशव पंडित म्हणाले ना दादासाहेबांना की तुम्हाला गड उतर होता येणार नाही म्हणून. म्हणजे नजर कैदच की? हो नजर कैदच. आता राज्याभिषेक सोहळा पार पडेपर्यंत नजर कैदच. का हो बाळराजे? म्हणजे त्यांना गड उतार होता येणार नाही. तुमचं काही काम होतं का? काही नाही. पाचाडला खेळण्यांची मोठी दुकानं आलीत. कट्यारी चाबूक रेशमांची दुकानं आलीत. आम्हाला सुद्धा दादासाहेबांसोबत खरेदीला जायचंय. आणि खूप मोठे सुप्रसिद्ध जादूगर आलेत. नजरबंदीचे खेळ. पण येतील का दादासाहेब? निदान आत्ता तरी त्यांना गड उतार होता येणार नाही. आणि जर झाले तर? तर तो अपशकुन होईल. अपशकुन? हो. हे घ्या गावांची यादी.
जी मातोश्री. बोलो क्या खबर लाए हो? हुजूर, शहजादा अकबर संभाजी से मिलने किले की ओर रवाना हो चुके हैं. खबर पक्की है. मतलब बगावत और संभाजी बागी अकबर को बना देगा? नहीं छोड़ेंगे उसे. उनके मिलने से पहले उन दोनों को गिरफ्तार कर लेंगे. जी हुजूर. दुर्गादास जी, हम आपकी हर बात समझते हैं, लेकिन आप आए कैसे? बताया भी नहीं. और आने का कारण? कलश भाया, कोई बात होती भी है तो बिना कारण तो नहीं होती. परंतु शहजादे अकबर कोई पण प्रकारे शंभू राजे से मिलना चाहते हैं. असंभव. हम आपको बता चुके हैं, जब तक राज्याभिषेक संपन्न नहीं होता हम कोई खतरा उठा नहीं सकते. चौकड़े हर्ष उधड़ला, चौकड़े हर्ष उधड़ला, शंभूराज भला छत्रपती होण्याला सजला, रायगड सिद्ध स्वागताला, चंदनी याव सोहळ्याला. रायगड सिद्ध स्वागताला, किरण प्रत्यक्ष सूर्य झाला. अचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. नमस्कार करायचा ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकटहरणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, मधुसूदनाय नमः, नारदसिंहाय नमः, अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, स्तुति कृष्णाय नमः. ओम स्वस्ति गणानांतवा गणपते भवामहे कविकवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्वदान शृण्वन्नोति विस्तृतसाधनम्. ओम देवीं वाजमनंत देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सानो मन्दरेषु मूर्जन्द्वहानाधेनुर्वागस्मानुपसृष्टयतु. ओम सौसृष्टं दनुमभयं समाकृतमस्मभ्यं दत्ता वरुणश्च मन्युः इष्टकुलदेवताभ्यो नमः. नमस्कारान् समर्पयामि, नमस्करोमि. ओम आकृष्णेन रजसा वरदमानुनिवेशेन मृतमर्दं च हिरण्येन सवितारथेन देवयानि पश्यन् स्वाहा. ओम आप्याय स्वस्मे कृते विश्वतः सोमवृष्ण्यं भवावाजसङ्गते स्वाहा.
ओम अग्निर्मूर्धा दिवाकुत्पते पृथिव्या अयम् अपावृताः सृजन्ति स्वाहा ओम उद्भुद्यद्वौ समनसगाय समग्निमिन्द्वभवस्त्रीणाः दधिग्रामग्निमुषन्त देवी मिथरावसुवस्तिनिवयेव स्वाहा ओम बृहस्पते अतियदर्योऽर्हाद्विमद्विभाति कृतमज्जनेषु यद्धिदयश्शवसुरतप्रजातदस्मासु दर्विणते आप संभाजी राजा के दोस्त, इसीलिए हम आपके हाथों एक पैगाम पहुंचाना चाहते हैं। जी हुजूर। संभाजी राजा से कहना कि बादशाह अकबर उनका बेसब्री से इंतजार कर रहे हैं, हमसे जल्दी ही मिल लें, देर हो गई तो बात बिगड़ सकती है। जी। राजा के जान के कई दुश्मन होते हैं, उसी तरह हमारे हालात भी कुछ ठीक नहीं। जी हुजूर। मगर खबरदार रहना, बादशाह अकबर का पैगाम संभाजी राजा के अलावा किसी और को पता ना चले, इसीलिए तो हम जबानी पैगाम भेज रहे हैं। और होशियार रहना, जल्दी राजा को ले आना। जी चलिए। आणि या क्षणी आमचे दादासाहेब आहेत तरी कुठे? दादासाहेब कुठे? झोपलेत राजे, एवढ्या लवकर? हो मग उठवा त्यांना, आणि रागवले तर आमचं नाव सांगा। बताशी बाई, वैनिसा, जरूर तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात। आम्ही कशाला? खर तर आम्ही दांडपट्टा खेळायला निघालो होतो, म्हटलं सोबत तुम्हालाही घेऊन जावा, दोन डाव खेळावे तुमच्या बरोबर, पण इथे तुम्ही वेगळाच डाव खेळत आहात। खरं आहे ना? शहजादे शाह आलम की फतेह हो। क्या खबर? हुजूर, शहजादा अकबर से मिलने संभाजी राजा रायगढ़ उतर चुके हैं। क्या? जी हुजूर, किसी भी वक्त शहजादा अकबर और संभाजी राजा की मुलाकात हो सकती है। या खुदा, ये खबर पक्की है? हमारे जासूसों ने खुद उनको गढ़ उतरते देखा है। अब बिल्कुल देरी नहीं, चलो निकलते हैं। काय खेळ चाललाय म्हणायचं? कसल्या मशाली फिरत्या ती? निस्त आगीचं रिंगाण, काय चप्पळ पूर आहे ती? ताशर टिपर पडावं तशी पावलं पडतात बघा। तर नोबत डोळ्याच पारण फिटलं बघा एकदम। पोर कुणाची आहे माहित आहे नव? कोणाची? सरदार धुमाळ्यांची पोर आहे ती। ती लय जहाल बारूद खाना आहे ती। दिसतेच कि हो, नाही म्हणजे रायगडावर एवढं खेळ चालल्यात, हे काय येगळंच आहे बघा। येगडाव त्यांचा लेजिमचा डाव बघाच। भैरवनाथाचा छबिना निघाला की रात गुलालात नाती आणि गावातल्या पोरांचं भुईरिंगाण होत। एक डाव जाऊ कवी राजसनी घेऊ। या बहिरजी, या 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 या। आता एवढ्या रात्रीच तुम्ही कस असं विचारण्याची काही सोय नाही। काही गपलत गडबडत नाही ना? समज ठीक आहे, शंभू राजा गड उतार झालेत। क्यों? कशाला? राजन एवढ्या रात्रीचे गड उतार? अकबर आलाय, थोड्या अंतरावरती दोघांची भेट होणार आहे। मग हे तर तुम्हाला ठावा असलच की? होय ठावाय की, पर भेट घडावी मसलत व्हावी म्हणून तर हे समज चाललंय।
पर आता एवढ्यातच खबर आली शहजादा शाह आलम अकबराच्या मागावर आहे. याचा अर्थ शाह आलम स्वराज्यात आलाय म्हणायचं? हा कंच्या अंगाने आत घुसलाय म्हणायचं? त्यो कल्याणच्या बाजूने आपलं नूरखान बेग त्यांचा लडका आजम खानचं नाव सांगून 500 स्वार घेऊन घुसलाय आत. याचा अर्थ शंभूराजांच्या जीवाला धोका येत. वय तो शाह आलम अकबराच्या मागावर आणि आपलं शंभूराज बेसावधपणे अकबराच्या तंबूत जाणार म्हणजे सरनोबत यो घातपाताचा डावबी असू शकतो. एकाने बोलवायचं आणि दुसऱ्याने हमला करायचा. आपल्याला तातडीनं शंभूराजांच्या मदतीला जायला लागेल. मी अकबराच्या छावणीकडे फौज घेऊन जातो आणि सांभाळून शंभूराजांनी घेऊन येतो. बहुत अच्छे पंडाजीराव, हा तुम्ही शाह आलमला धरा. चालतंय की मी शाह आलमच्या मागावरती जातो पण फौज फाटा. ही धुमाळांची पोरं घ्या बरोबर. ही धुमाळांची पोरं जर का माझ्या बरोबर आलीत ना तर त्या शाह आलमचा खैंदूळ झालाच म्हणून समजा. त्या शाह आलमला स्वराज्यात घुसण्याचा धडा शिकवणारच. त्यो जर का माझ्या हातात घावला तर ससा सोलल्यागत त्याला चोलून त्याच मुटकुळ बांधून घेऊन येतो का नाही बघा. नाहीतर कोणत्याची फर्ज नाव नाही सांगणार. शाबास, चला निघूया. मी बी निघालो. हर हर महादेव.